कणकवलीतून सावंतवाडीच्या दिशेने येणारी कणकवली डेपोची एसटी बस आणि सावंतवाडीतून कुडाळच्या दिशेने जाणारी कुडाळ डेपोची बस या दोन एसटी बसशी समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात दोन्ही एसटी बसचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं मात्र सुदैवानं या अपघातात कोणीही प्रवासी जखमी झालं नाही तर दोन्ही गाड्यांचे चालक देखील सुखरूप आहेत दुपारी दीडच्या सुमारास कोलगाव तिठा येथे हा अपघात झाला अपघाताची माहिती मिळताच सामाजिक बांधिलकी संघटनेचे कार्यकर्ते रवी जाधव यांनी घटनास्थळी दाखल होऊन कार्य केलं